Sorry guys, sorry about that, very sorry. Okay, where were we? Behind schedule. Yeah. Yeah? Mr. Sarang Deshmukh. Tumhi ikde ani saral aat kase aala? Sorry, tumcha operator na tumhala kalvanyachi sandhi dili nahi mi. Tase tumhi kahi magchya darane palun janar nahi yachi khatri ahe mala. Tarihi. Palun janane kay bolaycha kay tumhala ani ithe kay kartay tumhi? Tumhala nyayala aloy. You are under arrest, Mr. Sarang Deshmukh. For what? Detective Sushant Pansar yacha khunacha aaropakhali mi tumhala atak kartoy. What nonsense? Mi Pansar yacha khun kelela nahi hai. Te kortat sangaycha. Amchyakade arrest warrant ahe. तेव्हा निबूटपणे चालायचं. हे सगळं नाटक नाटक तुम्ही करत होतात मिस्टर देशमुख. त्यावर आम्ही आज पडदा टाकला. आपण ऑफिसमध्ये आहोत तेव्हा तुमच्या स्टाफ समोर तुम्हाला बेड्या घालून धिंड काढायला मला आवडणार नाही. तेव्हा सभ्य माणसासारखे चला. Sarang, you want me to call somebody? It's all right. I'll take care of that. Tu ikade laksh de. Are pan he sir, aanchi kai bolaycha asel na te jail madhe ya. Chala. काय मारू बघ हे बहुतेक ऋतू चल तू आज चल औषध वगैरे घ्यायचं आहे ना. खेळू दे मुलींना. सना मी आत आहे. तू अगं तुझा टाणे हा बोल ना. सही मला अरेस्ट केलंय. अगं पोलिसांनी मला अटक केलंय. आता मी आदर्शनगर पोलीस स्टेशनमध्ये आहे. माझ्यावर एका माणसाच्या खुनाचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी आदर्शनगरमध्ये एका डिटेक्टिवचा खून झाला होता. सारंग मी आत्ताच्या आत्ता तिथे येते. पण हे सगळं कधी कसं? अगं पाऊण तासापूर्वी मला ऑफिसमधनं अरेस्ट केलं त्यांनी. तू तू शांत हो, पॅनिक होऊ नकोस. एक काम कर, तू फडणीस काकांना फोन कर. जमलं तर त्यांना घेऊनच ये. हो मी फडणीस काकांना सांगते, त्यांना घेऊनच येते. बरोबर सारंग, त्यांनी तुला काही? तू ठीक आहेस ना? सई मी एकदम ठीक आहे. आय एम ओके. तू प्लीज पॅनिक होऊ नकोस. तू फडणीस काकांना घेऊन ये ना प्लीज, लवकर ये. हो मी त्यांना ताबडतोब सांगते. आलेच मी. बट यू जस्ट टेक केअर ओके. आय विल. ये तू लवकर. अम्मा अगं काय झालं बाबांना? सना बाबांना पोलिसांनी अटक केली आहे. अगं पण का? त्यांच्यावर एका डिटेक्टिवच्या खुनाचा आरोप आहे. काका सही बोलते. बोला. सारंगला पोलिसांनी अटक केली आहे. काय कशाला? कधी? आता पाऊण तासापूर्वी ऑफिस मधून अरेस्ट केलं त्याला आणि त्याच्यावर खुनाचा चार्ज लावलाय त्यांनी. खुनाचा चार्ज सारंगवर? सई मला जरा डिटेल सांग.
आदर्श नगरला काही दिवसांपूर्वी एका डिटेक्टिवचा खून झाला होता. तो खून सारंगने केला असं पोलिसांचं म्हणणं आहे. अरे काय वेडबीड लागलाय का यांना? सारंगचा काय संबंध आहे? सई, तू सारंगच्या मागे डिटेक्टिव? नाही नाही काका, अजिबात नाही. इनफॅक्ट माझ्यासाठी सुद्धा हे सगळं नवीनच आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस घरी आले होते, पण तेव्हा ते म्हणाले की सारंगची फक्त चौकशी करायची आहे, कारण त्या डिटेक्टिवच्या खिशात त्यांना सारंगचं कार्ड सापडलं होतं. पण आता तरी चक्क सारंगला. साई, तू तू आधी शांत हो, शांत हो बेटा. हे बघ, पॅनिक होऊन काहीच साध्य होणार नाहीये. मी ताबडतोब पोलीस स्टेशनला जातो, तूही तिथे पोच. आय एम शुअर त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. आपण बोलूया त्यांच्याशी. हे बघ, सारंगला काहीही होणार नाही, बिलीव मी. ठीक आहे, मी निघतो, तूही निघ. ओके काका. अरे हो, येताना गाडी जरा जपून चालव. ठीक आहे. अम्मा, मी येते तुझ्याबरोबर. नको सना. का नको? मलाही भेटायचं गं भावांना. काय झालंय बाबांना? मला सुद्धा भेटायचं त्यांना. प्लीज, मी येऊ का तुमच्या बरोबर? प्लीज, मला प्लीज. ही सगळी वरात घेऊन मी पोलीस स्टेशनला जाऊ अशी अपेक्षा आहे का तुझी? ऋतू, तू आज चल बरं. त्या बाबांना पोलीस, मला मला खरंच भेटायचंय त्यांना. अगं हे बघ, बाबांना काही झालेलं नाहीये. हा, ते येतील लवकर. तू शाणी आहेस ना. तू चल चल बरं आतमध्ये. नाही, चल चल. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड साना. तू माझ्यावर पोलीस स्टेशनला आलीस तर हिच्यावर इथे कोण लक्ष ठेवणार? आय अंडरस्टँड अम्मा. आय एम सॉरी, माझी चूक झाली. तू जाऊन ये, फक्त मला फोन कर. येस येस आणि टेक केअर. ओके, यू टू, बाय. हळू बोल, कुणी ऐकलं तर नसती पंचायत व्हायची. आणखीन काय व्हायचं राहिलंय? एक एक गोष्ट प्लॅन प्रमाणे होत नाही. आता हे अटकेचं नाटक नवीन. कुणाचा खून झालाय? का झालीय बाबांना अटक? मला हे प्रश्न विचारून काही उपयोग आहे का? आपल्याला लवकरात लवकर बाळ अशी बोललं पाहिजे, गोष्टी हाताबाहेर जायच्या आत. आय एम शुअर हे त्या दत्ताच्या आगाऊपणामुळे झालंय. तरी मी आधीपासून सांगत होते, त्या दीड दमडीच्या माणसाला डोक्यावर बसवू नका आपण. नाही, आता हे सगळं बोलून काही फायदा आहे का? बाळाला फोन कसा करायचा ते बघ. बघते बघते, शेवटी मलाच बघायचंय. असं का बोलते? प्लीज, मला एकटीला राहू दे. मंडळी, आज काय दंगा मस्ती करायचा पिरियड दिसतो तुमचा. टीचर कधी येणार? येईल येईल येईल. पण मला सांगा, तुमच्या टीचरनी तुम्हाला काही होमवर्क वगैरे काही दिलंय की नाही? हो, त्या आज आमची ओरल टेस्ट घेणार होत्या नागरिक शास्त्राची. बर, काय हरकत नाही, आपण घेऊ तुमची ओरल टेस्ट नागरिक शास्त्राची. अंकल, तुम्ही कसे? अरे हां, अंकल कसे टेस्ट घेणार? त्यांना तर दिसत सुद्धा नाही. काय चिंता करू नका. जसं तुम्हाला तुमच्या डोळ्याने दिसतं ना, तसं तुमच्या या अंकलला डोळे नसताना सुद्धा दिसतं. आता तुझं नाव काय? विनीत. विनीत, तू आपली ही कोण हिचं नाव? रुचा. रुचा, रुचा, तू आता रुचाला काही प्रश्न विचार आणि रुचा तू त्या प्रश्नांची उत्तरं देशील. फक्त तू देणारी उत्तरं ती चुकीची आहेत की बरोबर आहेत हे मी सांगेन. ओके, सांग चुक की बरोबर. राज्यसभेचे सभासद दर 5 वर्षांनी निवडले जातात. चूक. भारताचे राष्ट्रपती
तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असतात. बरोबर. भारतीय घटनेने प्रत्येक नागरिकाला भाषण स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. बरोबर. चूक नाही अंकल, इथे असंच लिहिले. ती बरोबर बोलली. चुकीचं आहे ते. आपल्या देशामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच वगैरे काही नाही. मला एक सांगा, तुमच्या या पुस्तकात जो तुम्ही अभ्यास करावात असं तुमच्या शाळेतले शिक्षक वगैरे म्हणतात, पण मला सांगा, जर हा अभ्यास सोडून तुम्हाला फुटबॉल खेळावा किंवा फुटबॉलचं ट्रेनिंग घ्यावं असं जर वाटलं, तर हे तुमच्या आईबाबांना सांगण्याचं धाडस तुमच्यात आहे? नाही आहे. जसं तुमच्या ते धाडस नाही आहे ना, तसंच तुमच्या आईबाबांमध्ये सुद्धा जर ते कुठं नोकरी करत असतील तर आपल्या मनात काय चाललं आहे ते आपल्या बॉसला सांगण्याचं धाडस त्यांच्यासुद्धा नाही आहे, आणि त्यांच्या बॉसमध्ये त्यांच्या बॉसला काय सांगण्याचंही धाडस नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपल्या मनातले भाव, आपल्याला काय वाटतं हे व्यक्त करणं हा आपल्या देशात गुन्हा आहे. त्यामुळे हे फ्रीडम ऑफ स्पीच वगैरे खोटं आहे. परत जाऊ दे. मला सांगा, तुम्ही शाळेत जाता, तुमच्या शाळेच्या आसपास काही झाडबीड असतील ना, मला सांगा त्यातल्या कोणत्याही 5 झाडांची नावं तुम्ही ओळखून मला सांगू शकाल, न बघता आत्ता आठवून. ते उलट्या कोणचे असतात ना, तसले आहेत. आणि उलटा कोण, त्या झाडांना काय म्हणतात माहित नाही. राज्यसभेत किती वर्षानंतर त्याचे सभासद बदलतात हे आम्हाला माहिती आहे, पण आपल्या शाळेच्या भोवती कुठली कुठली झाडं आहेत आम्हाला माहीत नाही. अल्जिब्रा, ज्योमेट्रीची सम्स, तोंड पाठ, अरे पण ज्याच्यावर बसून तुम्ही शाळेत येता त्या सायकलची चेन जर निसटली तर ती कशी बसवायची हे तर माहीत पाहिजे ना. शेवटी काय, अनावश्यक माहिती ठाऊक असून उपयोगाचं नाही. जीवनात जी पदोपदी आवश्यक आहे ती माहिती ठाऊक असणं जास्त महत्त्वाचं आहे. बरं मित्रांनो, मला तर तुम्ही एक सांगा, तुम्ही अभ्यास का करता? मार्क मिळवण्यासाठी. आणि ते मार्क्स तुम्हाला कशामुळे मिळतात? बरोबर उत्तर दिलं की. आणि बरोबर उत्तर तुम्ही कधी देऊ शकता? कन्फ्युज्ड है ना. बरोबर उत्तर तुम्ही तेव्हाच देऊ शकता जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल प्रश्न पडतो, आणि तो प्रश्न जेव्हा तुम्ही तुमच्या गुरुजींना, तुमच्या टीचर्सना, शिक्षकांना विचारता तेव्हा तुम्हाला ज्ञान अवगत होत. ज्ञान अवगत होतं, ज्ञान प्राप्त होत. कोण परिस्थिती ही अशी आहे. सारंग कुठे? लॉकअप मध्ये. लॉकअप? असं कसं तुम्ही त्याला लॉकअप मध्ये टाकू शकता? गुन्हा सिद्ध झालाय का त्यांचा? सई सई शांत हो, मी बोललो यांच्याशी, तुला सगळं सांगतो. इन्स्पेक्टर, या मिसेस देशमुख. भेट झाली आमची. सई, मी जरा यांच्याशी. बाय ऑल मीन्स. थँक्स सई. एक मिनिट इकडे. सई, प्रकरण थोडंसं गंभीर आहे. हे बघ, तुझा फोन झाल्या मी इथे आलो, यांच्याशी बोललो. सारंगला अटक करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत त्यांच्याकडे. कसले पुरावे? ज्या घरात त्या डिटेक्टिव्हचा खून झाला त्या घरात सारंगचे फिंगरप्रिंट सापडलेत. याचा अर्थ सारंग त्या रात्री तिथे गेला होता. मग आता? आता आपण काहीच करू शकत नाही. आजची रात्र सारंगला इथेच काढावी लागेल. पण सई, हे बघ, माझ्या ओळखीचे क्रिमिनल लॉयर आहेत, उद्या आपण त्यांच्याकडे जाऊ आणि बेलसाठी अप्लाय करूया. पुढचं पुढे. थँक्स. मला सारंगला भेटायचं आहे. इन्स्पेक्टर,
यांना यांच्या मिस्टरांना भेटायचं. वाघमोडे मॅडम ना घेऊन जा. जाऊया. माझा तुझ्यावर विश्वास आहे सारण. अगदी मनापासून सांगते मी, तू मला फोन केल्यापासून मी इथे येईपर्यंत एका क्षणासाठी मला असं वाटलं नाही की तू दोषी असशील. थँक्स सई, थँक्स फॉर नॉट डाउटिंग मी. थँक यू सो मच. माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी केलंस तू. पोलिसांना त्या डिटेक्टिव्हच्या घरी तुझे फिंगरप्रिंट्स कसे सापडले? अगं मी त्याच्या घरी गेलो होतो ज्या रात्री खून झाला त्या रात्री गेलो होतो. मी आणि नितीन, माझा कोल्हापूरचा मित्र नितीन, आम्ही त्या डिटेक्टिव्हला माझा पाठलाग करताना पकडलं. मग तोच आम्हाला त्याच्या घरी घेऊन. आपण या डिटेल्स इकडे नको बोलूया. इट्स नॉट सेफ. Yeah, I understand. बर सना. बरी आहे. तिला हे सगळं कळलंय. आणि काय? नाही काही नाही. ऋतू बद्दल विचारायचं होतं ना, तिलाही कळलंय सगळं. थोडीशी रेस्टलेस झाली होती ती, पण काळजी करू नकोस, मी आहे. थँक्स सई, थँक यू सो मच. बर आता तू जा, त्यांना तुझी जास्ती गरज आहे. Take care.